टोमॅटो आणायला सांगितले काल तुम्ही मला एक तरी चांगला टोमॅटो शोधून दाखवा याच्यातलं एक तरी चांगला दाखवा शोधून एक कच्चे फोंडजी पकवून दाखवा अरे कच्चे तर पकेल ना काय पकेल हे चांगले हे चांगलं आहे ठेवा टोमॅटो टोमॅटो बघा फोंडजीने आणलेले काल टोमॅटो यांना मी काल काम सांगितलं किडके किडके कसे घ्यायला होले किडके टोमॅटो आई हे किडके कुठे किडके कापून दाखव चल कापून दाखव असले असले काही दर्जुले टोमॅटो आणलेत सगळे कापून दाखव कापून तुम्ही ना कधी भाज्याला सांगितलं नीट आणतच नाही भाजी अरे तू याने मी काय म्हणतो कापून दाखव मला खराब म्हणून दाखव खराब निघाल तर मला काय देणार तुला साडी देणार मला साडी खराब नाही निघलं तर आणि हे बघा अरे खराब नाही निघलं खराब नाही निघलं तर का साडी घालायची मी रोज 8 दिवस साडी घालेन 8 दिवस साडी घालेन अरे काय बोला ड्रेस घालते म्हणून साडी घालणं हा विषय नाही दुसरं काय पप्पल्ला काय तर पाहिजे वो मैं करूंगी ये बड़ी अच्छी बात कही आप जो आप बोलोगे वो मैं करूंगी 7 दिवस तू नाही म्हणू शकते हां मग कोण बोलणार का बाहेर नाही आणि हे हे तर सांग ऐका हे तर आपण दाखवा मला तुम्ही आपण दाखवा आपण आता याला बनवावं लागेल लगेचच गवारीला अरे लगेच बनव अरे पण मला सांग ना कापूल चांग निघलं तर मला काय एवढी सरमाडी आणली गवारची शेंग आणि इथं कापून दाखवा मला दिखाव का आटके हे परमेश्वरा मला तर वाटतं हे चांगलंच आहे खाओ आप टमाटर काय बघू किडलेले टोमॅटो कुठे कुठे कॅमेरा दाखव जरा हटो बाजू हटो किडलेले किडे टोमॅटो कसे वरून किडलेले हे बघा हे अरे त्याला वाण तसा वाण तसा नाही हे बघा हे पोर आणि सांगा रे पोर आणि हे बघा पोळगार झाले हे पांढरे जरा इथे हे दिसतंय हे पांढरे सगळं हे खराब झालेलं टोमॅटो आहे चांगलं पण नाही चांगलं आहे सांग म्हणजे काय किडलेलं आहे मला ओळखते थांब काही नाही काय किडलेले हे किडलेले हे पांढरे वाण नाहीये तुम्ही मला हे कापून दाखवा हे एवढा भाग ठीक आहे कुठलं सांग हे एवढं इथून कसं असा दाखवा असा बघा बघा फ्रेंड्स बघा खुलासा हो गया चांगलंच आहे इथून दाखवा हे काय खराब टोमॅटो आहे हे असं टोमॅटो मी भाजीन नाही टाकत आहे पांढरं झालेलं पांढरं पडलेलं काय चुकले आता रस गेला बघा आता ऐका मी काय म्हणते फोंडजी तुम्ही आपण पैसे तर देतोच मी तुम्ही 2-3 ठिकाणी बघत जा भाजी एकाच ठिकाणी गेला आणि तिथं सगळं टोमॅटो फ्रेंड्स मी आणतो बर का पण प्रत्येकाला काही ना काही सांगत असते नाही नाही सुनते नाही कुछ पैशासारखा पैसा द्यायचा पण भाजी पण फ्रेश नाही भाजी ताजी मला मला उशीर व्हायला लागला कुठं जायचं तुम्हाला माहित नाही का तुला म्हणला नाही कुठं जात असत तुम्ही सांगा असं तुला माहित नाही कुठं यायचं अरे फ्रेंड्सला सांगा फ्रेंड्सला अरे ड्रायव्हर आहे आणि पुण्य श्लोक आईला देवीच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव एकत्र येत असतो सांगवीमध्ये मला आता उशीर होतो आमचे पोहे तर मागा करू बोलते अरे मला मागायची वेळ का आणता गरीबी माणूस द्या की राव हे श्रीकृष्ण भगवान हे मा माताजी क्या न्याय है क्या जमाना है खुद को इंसान गरीब बोल रहा है दादा सरळ भोळा गरीब असं स्वतः सगळे पुरुष असेच स्वतःला म्हणतात साधा भोळा गरीब माणूस तर आता माझा असो विचार बनते पोहे कि पोहे खाऊ का आंघोळ करू तुला काय वाटतंय आंघोळ कर ठेवून दे
आंघोळ करतो आंघोळ भूक लागली एवढं फ्रेश दिसून आंघोळच केली मला वाटलं तर फ्रेंड्स मी आंघोळ करून येतो आंघोळ करून या अगोदर इकडे बेटा 2 hours later फोंडजी साडी आणायला कधी जायचं मी सकाळीच सांगितलंय जर साडी आणली तर भाजीपाला माझ्याकडनं कधी अपेक्षा करू नका भाजीपाला तुम्ही आणायचं असं नाही ना पाहिजे बरोबर आहे सकाळी काय झालं टोमॅटो खराब कांदे खराब मला दाखव कांदा नव्हता खराब म्हणजे आपण तुम्हाला शिकवते चहा पिऊ नको ऐकता कांदा खराब तुम्हाला समजत नाही अरे मला समजत नाही तर मग मला सांगूच नका ना अहो तुम्हाला शिकवतो पंडितजी चांगली भाजी पण एखादा कांदा किंवा टोमॅटो खराब असू शकतो नाही सगळं मी खराब आणले पंडितजी सगळं नाही मी काय म्हणत असते तुम्ही फक्त बघून आणा दोन तीन ठिकाणी भाजीपाला घेताना चौकशी करा आणि बघा ज्या ठिकाणी चांगलं मिळतंय तिथून घेऊन मी काय पण लावली जर हा टोमॅटो खराब असेल तर मला काय घेणार म्हणून तुला साडी घेणार पण एक शर्त आहे जर हा चांगला म्हणजे काय खराब नसेल तर आजपासून भाजी आणणं माझं काम नाही खराब असेल तर मी आणेल आणि चूक कबूल करून आणि तिला पण साडी घेईल पण ते कापलं मी दाखवलं काहीच नाही खराब 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 निघाला कुठे नाही बोलायचं जर ते निघलंच नाही ना पण घाल खराब निघलं किडल्याला निघलं घेऊ नाही ते तू म्हणते जसं मी म्हणतो मी साधा सरळ शब्द पण तुम्ही मान्यच करत नाही प्रेक्षक माझा मित्र भेटलाय तुम्ही यांचे बालपणीचे मित्र आहे म्हणून खरं बोलायचा खरं बोलायचा खूपच साधा बोला मित्र अरे चला लाईव्ह व्हिडिओ मध्ये तर यांनी कमेंट दिलेली आहे साधा सरळ सभ्य भोळा कुठल्या कुठे पटवून आणलो मित्राला पटवून आणलं बाहेरून फोंडेजी पटवून आणलं की नाही ते काय ते 100 नंबर सोनं काय म्हणतात ते काय असतं बालपणीचे मित्र यांची बाजू घेतो ये बडी अच्छी बात कही आप सभ्य मित्राला किती त्रास सहन करावा भगवान भाजीचा त्रास या छान छान असं मी जेवण बनवलेलं आहे तुमच्यासाठी सुंदर दही आहे तांदळाची खीर आहे चपाती गवारची शेंग तू आज कितीक दिवसांनी आईच्या शेजारी बसलाय बघा लास्टय होंडेजी बोल ना खातोय ना कशी बनली तांदळाची खीर छान तुझे सर चांगलं असत जेवण तर आता जेवण करून घ्या आणि मग आपण जाऊया साडी घ्यायला आणि आणा कसली भाजी चालतंय आणि कसली भाजी साडी द्या चूक मान्य करायला तयार नाहीये तर ठीक आहे आप काही सही बात है हम कुछ नहीं बोलेंगे बाद में वाक्य काय यांचं चूक मान्य करायला तयार नाही मी पण म्हणतो हे भगवान हे मां माताजी आप जल्दी से कुछ तो करो इसका फैसला साडी दोगे नहीं दोगे तर पंडितजींचं असं काही नसतं त्यांना मी काय बोललं ना भाजी आणण्याबद्दल थोडेसे नाराज होतात आणि मलाच बडबड करतात तर ते भाजी पण आणणार आहेत आणि मला साडी पण घेणार आहेत फक्त साडी कधी घेणार आहेत हे माहीत नाही आहे तर फ्रेंड्स आय होप तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय